हे चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा आणि शेअर करा, कारण शेअर केल्यानं पुण्य वाढतं असं म्हणतात. दिनेशची खूप गाणी मंगेशनी खूप छान गायली आहेत. आणि मंगेशची ओळख तुम्हाला सगळ्या लोकांना आहे, मी तर ओळख करून द्यायची काहीच गरज नाही, कारण तो दिनेशची गाणी गात होता त्याच्याही आधी तो छोट्या पडद्यावर खूप छान गात होता. आणि पण आणखीन एक तुम्हाला कदाचित माहीत नसेल म्हणून सांगतो की निदान 5-7 वर्ष तरी असेल ताईंकडे रोज जात होतास, किशोरी ताईंकडे तो निदान 5-7 वर्ष संगीत शिकलेला आहे. पण पुन्हा निलेश सर काय असा की तो किशोरी ताईंनी शिकवलेलं संगीत बाहेर कुठे गातोय असं नाही आहे, ते त्यांनी स्वतःचं संगीत संस्कार बनवण्यासाठी ते संगीत आहे त्याचं, ते लोकांना ऐकवण्यासाठी किंवा मी ताईंकडे शिकलोय आणि त्या पद्धतीचं मला गाणं द्या मी गाऊन गाऊन दाखवतो असा प्रकार नाही आहे तो. पण आज काय ऐकवतोयस निलेशने, काय तुझ्यासाठी अजेंडा काढलाय? सर्वप्रथम सर्वांना मनापासून नमस्कार. खूप छान वाटतं इकडे येऊन सगळे माझे मित्र पण. आणि निलेश बद्दल खरंच काय बोलणार, त्याला आम्ही निमो असं म्हणतो. तुम्हाला वाटेल निलेशचं नी आणि मोहरीचं मो असं आम्ही त्याला निमो म्हणतो लाडाने, आमचा खूप जवळचा मित्र आहे. पण काही गाण्या अगोदर मी खरंच सांगेन, मी सर केशव काकांनी आत्ता सांगितलं की हा अगोदर पण गायचा आणि तो गात आला आणि नंतर निलेशकडे त्याने गायले. पण माझी जी प्लेबॅक सिंगिंग जी आपण म्हणतो, पार्श्वगायन जे आपण म्हणतो, त्याची जी सुरुवात झाली खऱ्या अर्थाने ती निलेशकडून झाली आहे. आणि निलेशनी मला जे काही खरंच जोरदार टाळ्या होत्या, आणि निलेश माझा मित्र आहे पण तोच माझा फिलॉसॉफर, गाईड आणि ह्या क्षेत्रातला खऱ्या अर्थाने गुरुही आहे असं मी आज तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो. कारण हे सत्य, मी 16-17 वर्षाचा असताना इंडस्ट्रीत आलो होतो आणि मला काही माहीत नव्हतं. आणि एक दिवस मी एक सिरियल बघत होतो, कुलवधू सिरियल होती, आहे छोटा किस्सा सांगतो. आणि त्या सिरियलमध्ये एक गाणं होतं, गाणे नवे सूर वाऱ्याचे अशा स्टाईलचं एक गाणं, रिवर्ब नका, नॉर्मल असं, हात हाती साऱ्याचे भूल भुलैया कुठला कुठले ही रसते, आपुल्या पाशी येईल जे आपुले असते. असं गाणं लागलं आणि मी म्हणलं हे गाणं कोण बनवलंय, खूप सुंदर गाणं आहे. आणि मी शोधायला लागलो आणि नंतर कळलं की हे सिरियलमधलं गाणं निलेश मोरेनी बनवलं आहे. आणि मला इतकी उत्सुकता होती की हा निलेश मोरेन आहे कोण, ह्याला भेटायचं आहे. आणि तेव्हा हे फेसबुक आणि इंस्टाग्राम व्हॉट्सअप हे काही नव्हतं, भेटूयात यार कधीतरी ह्या संगीतकाराला आपल्याला भेटायचं, इतकं गोड गाणं. आणि निलेशची ही खासियत आहे की त्याची गाणी एकदा आपण ऐकली की ते आपण ती गात राहतो. आणि ही काहीतरी निलेशची जादू आहे की त्याची प्रत्येक गाणी जेव्हा कुठली, आता स्वामीनी गाणं असेल, आता रिसेंट आलेलं ऋषिकेशनी गायलेलं असेल, जान्हवीनी गायलेलं गाणी असेल, ही सगळी गाणी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा प्रत्येक गायकाला असं वाटतं अरे ही गाणी मी मला पण गायचं यार. तर हे एक निलेशची जादू आहे. आणि खरंच मी भाग्यवान समजतो की मी जे काही घडत गेलो ह्या इंडस्ट्रीमध्ये, जे काय आता गाणी बाहेर गातोय, जी काय गाणी रसिकांना तुम्हाला आवडत आहेत, त्याचं मूळ क्रेडिट मी म्हणेन की स्टुडिओमध्ये कसं गायला हवं आणि ॲक्च्युअल तुमचं गाणं कसं असायला हवं. तुम्ही तुम्हाला कितीही तुमची आवाजाची तयारी असेल तरी तुम्ही त्यावेळेला ती चाल कशी शिकायला हवी आणि त्यावेळेला ते कसं गायला हवं हे मला निलेशकडे गायल्यामुळे कळालं. आणि तो माझा रियाज तिथे झाला आणि माझा फायदा हा झाला की तो रियाज असून ते गाणं प्रसिद्ध झालं आणि लोकांना आवडायला लागलं. खरंच त्यातलंच हे गाणं आहे वाटतं होणार सून मी या घरची. तुम्ही सगळ्यांनी सिरियल बघितली, खूप आवडली तुम्हाला, त्यात निलेशने काही गाणी केली होती. त्यातलं मंदार देवस्थळीने आय थिंक निलेशला सांगितलं होतं की आपल्याला एक गाणं बनवायचं आहे, रोमॅन्टिक सॉन्ग आहे आणि अर्जंट उद्या त्याचं शूट करायचं आहे. आणि निलेशचा रात्री 11-12 वाजता मला फोन आला होता की तू ये इकडे घरी आणि आपण ते गाणं बनवूयात. आणि मला काहीतरी सुचलंय ते आपण त्यांना पाठवूयात. तर ते हे गाणं होतं, आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं, दिलं आणि ते गाणं तसंच लागलं. आणि तुम्ही सगळ्यांनी त्या गाण्यावर खूप प्रेम केलं, नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला.
गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो नाही कळले कधी नाही कळले कधी नाही कळले कधी जीव विडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी गोड हुरहुरही श्वास गंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी तू मला मी तुला गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो तू कळी कोवळी साजरी गोजरी चिंबोल्या सरी खेतंगावरी स्वप्न भासे खरे स्पर्श होता खुळा ओळखू लागलो तू मला मी तुला गोड हुरहुरही श्वास गंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी म्हणजे खरंच छान. थोडस मी गुपित लोकांपर्यंत शेअर करतो की आजच्या कार्यक्रमामध्ये मंगेश गाणार, ऋषिकेश गाणार आहे, जान्हवी गाणार आहे, तर असा विचार केला होता की बाबा तुम्ही लोक सगळे नवे गाणारे आणि तुमचं ते ऑर्केस्ट्रेशन, तर तुम्ही ट्रॅक घेऊन या, ट्रॅक लावून आणि ट्रॅकवर गाणी घेऊ. तर मला वाटतं मंगेश म्हणाला ना की नको ट्रॅक. काय होतं, कदाचित त्याला असं म्हणायचं असेल की आमची गाणी पॉप्युलर होतात आणि लोकांना आवडतात कारण त्याच्यात आमचं 49% आणि ते ट्रॅक सगळं जे वाचतं ते 51% असतं की काय, असं काही डाऊट कोणाला राहायला नको की केवळ सुराची साथ मिळून. आणि खरं आहे तुझा तुमचे आवाज जसे खरे आहेत आणि तुम्ही ज्या म्हणजे त्याला चुस्तपणे आपण म्हणतो रोमॅन्टिकली जे गाता ना ते केवळ ह्या साथीवरती खूप जास्त पोचलं लोकांपर्यंत, त्यामुळे तुझा जो धाडसी निर्णय होता तो खूप छान होता. नाही नाही खरंच आहे ते. आणि मला दुसरी बाजू येऊन म्हटलं निलेश मोरेची मुलाखत आहे, तिथे आम्ही ट्रॅक लावून गाणं आणि तो गाण्याचा प्रोग्रामकडे नेणं त्यापेक्षा मुलाखतीचा तो रंग राहावा आणि जस्ट झलक सगळ्यांना गाण्याची मिळावी एवढीच इच्छा. दुसरं एक गाणं तुझ्याकडनं ऐकायचं आहे मला, पण त्याच्याबद्दल थोडं बोलतो तर तू उभा राहणं मला तितकं ठीक वाटत नाही. निलेशची कितीतरी टायटल सॉंग्स अशी आहेत शीर्षक गीतं की ते शीर्षक जे आहे सिरियल्सचं ते मुळात एखाद्या कुठच्या तरी खूप लोकप्रिय गीताचा मुखडा आहे असं खूप आहे नाही कारण म्हणजे मला सगळी नावं सांगता येणार नाहीत पण निदान 8-10 तरी अशी आहेत गाणी की कुठच्या तरी गीताचा मुखडा आहे आणि परत ते शब्द येणारच पुन्हा त्या शीर्षक गीतामध्ये. तर नेहमी हा एक आता रंग माझा वेगळा फॉर एक्झाम्पल सध्या ते चालू आहे चांगलं, तर मला वाटतं रंग माझा वेगळा तुला म्हणता येईल आत्ता आपण लोकांना ऐकू शकू. रंग माझा वेगळा हे गाणं खूप पॉप्युलर आहे, निलेशनी हे टायटल सॉंग केलं याच्या आधीचं आणि त्या गाण्याची एक विशिष्ट चाल आपल्या लक्षात आहे, त्यामुळे रंग माझा वेगळा हे शब्द म्हटल्याबरोबर आपल्याला तीच चाल लक्षात येते आणि लक्षात येणार. असं असताना सुद्धा माझ्या एक गोष्ट लक्षात येते की निलेशनी ज्या ज्या वेळेला पॉप्युलर जे शब्द आणि पॉप्युलर चाली होत्या त्या स्वतःच्या रंगात घातल्यानंतर आपण त्या रंगात पण आपण त्या ॲक्सेप्ट केल्या आहेत नाही ते आपल्या जास्त लक्षात राहिले आहेत. तर ह्याच्याबद्दल आपण बोलू त्याच्याशी पण त्याच्या आधी आपण ऐकूया हे. राधा ही बावरी एक आठवलं मला.
निलेश लाई म्हणलं तू पण सोबत गा. आपुल्या नात्यातले रंग सारे रंगले चिंबत की जाहले मी तुझ्यात दंगले भेटताना दरवळे श्वास माझान तुझा मोहरुनी राजते लागलायत कालळा दूर किंवा भोवती तू असावा सोबती सोबती नेहा तुझा साजरा हो सोहळा रंग उजळे सांग का सांज वेळी सावळा सख्या माझ्या तोन रंग माझा वेगळा तू सुखाची सावली दुःख होते नाहीसे आणि सरते काही रे दूर जाता तू जरा वेदना माझ्या मना हे तुझे असणे थे रात राणीच्या खुणा नाही श्री होते थे रात काळो खातरी उमलतो माझा तुझा हारू तो बघ कोवळा हो भरल्या अंगणी चांदण्याच्या सावल्या सख्या माझ्या तून रंग माझा वेगळा धन्यवाद भंगेश मजा आला. थँक यू. आयत्या वेळेला परीक्षा देणार झाली मस्त त्याबद्दल एवढं सांगेन निलेशची गाणी स्टुडिओत गायला खूप बरी आहेत. लाईव्ह निलेशची गाणी गाणं म्हणजे गायकाची परीक्षा आहे कारण ते इतक्या सुरावटी एकत्र मर्ज झालेल्या आहेत इतकं ते सुंदर समोर दिसतं पण ते गायला तेवढंच अवघड आहे. तुम्ही निलेशचं कुठलंही गाणं गुणगुणून बघा मला असं वाटतं अरे हे ऐकताना तो किती सोपं होता आवाज हा पण त्या अगोदर ते सगळं सुरू होतं कधी दूर होतं गायक तिथेच थकून जातो काय. सो मजा आली. थँक्यू मंगेश. तुला सांगतो आणि लोकांनाही सांगतो मी की मी लाईट कमी ऐकत होतो आणि अलीकडचं तर फारच कमी ऐकत होतो किंवा कमी ऐकलं जातं माझं पण त्याच्याकडनं माझा फीडबॅक मिळत असतो तर त्याने मला एकदा स्पेसिफिकली सांगितलं की नवे गायक लोक जे आहेत गायक गायिका पण आल्या त्याच्यामध्ये की ते सर त्यांचं जे गाणं असतं 3 मिनिटाचं 4 मिनिटाचं 7 मिनिटाचं ते इतकं परफेक्ट गातात की चांगले क्लासिकल गाणारे तुम्ही जे ऐकता लोकांना त्यांचा ॲव्हरेज जो परफॉर्मन्स असतो किंवा त्यांची ॲव्हरेज जी ॲक्युरेसी असते त्यापेक्षा ह्या मुलांची ॲक्युरेसी खूप जास्त आहे. मी एकदम हो म्हटलं नाही त्याला माहिती आहे का अच्छा असं म्हटलं पण नंतर मी गाणी ऐकली मुद्दाम आणि तो म्हणत होता ते 100% खरं आहे आणि हे त्याच्या गाण्याने फार सिद्ध होतं कारण ती गाणी आणि नेहमी आपला एक विचार चालू असतो बघा की जुनं संगीत नवं संगीत त्याबद्दल पण आपण बोलू थोडंसं की गाणं थँक्यू संगीत कला म्हणून पुढे गेली आहे का चाली लावणं असेल गाणं असेल गीतं लिहिणं असणं पण गायन म्हणून म्हणायला गेलं ना तर ही सगळी नवीन मुलं जे गातात ते इतकं कमाल आहे आणि तुम्ही जर चाळून पाहिला थोडंसं 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी इतकं फाईन गायला जात नव्हतं अँड लेट अस ॲक्सेप्ट दॅट फॅक्ट आणि ते फाईन करण्यामध्ये ह्याचा खूप मोठा वाट आहे. ही गाणीच अशी केलेली असतात की तशी म्हटली तरच म्हणता येतात नाही तर ती गाणी होतच नाहीत अशी आहेत ती गाणी. तुझ्या संगीत देण्यामध्ये किंवा चाली बनवण्यामध्ये टर्निंग पॉईंट कोणता आला किंवा कोणते आली कसं कसं बदलत गेलं? ऑफकोर्स रेहमानचं संगीत ऐकणं एक मोठा टर्निंग पॉईंट होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं सर तुमच्याशी जेव्हा माझा पहिला जो संवाद झाला तो
मला अजूनही आठवते. किती साली सर? मस्ट बी 2003 or 2004 जेव्हा मी माझा पहिले काही भक्ती संगीताचे अल्बम करत होतो. 2003 असेल बरोबर. हां, तेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुझी फ्रेज ही नाट्यसंगीताच्या फॅमिलीमधली वाटते आणि अनेक तू जुने ऐकलेले संगीतकार जे आहेत तर ते त्यांच्या कामाचं पुनरावृत्ती होतीये. थोडंसं स्मृतींचा उजाळा तू करतोयस, फक्त तुझ्या स्मृतींची रिव्हिजन ऑफ युअर मेमरी एवढंच चालू आहे असं तुम्ही मला म्हणालात. आणि दॅट वॉज आय थिंक द टर्निंग पॉईंट फॉर मी, की मी जे ऐकलंय तेच जर मी रिप्रोड्यूस केलं तर ते माझं संगीत होणार नाही. तर मला माझं काही सांगणं आहे, माझं म्हणणं आहे, मी जे ऐकलंय तेच जर तसंच्या तसं मी तुम्हाला कट पेस्ट करून ऐकवलं, अर्थात सूर वेगळे असतात पण जागा, हरकती, ह्या सगळ्या गोष्टी, कुठल्या शब्दावर जागा येते, कुठल्या ह्याच्यावर, हे पण इतकं सगळं प्रेडिक्टेबल जर झालं तर ते माझं काही उरणार नाही ना त्याच्यात. म्हणजे मी आय जस्ट बी अ फॉलोअर. आणि जे तुम्ही मला लक्षात आणून दिलं, सो आय थिंक दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट टर्निंग पॉईंट्स ऑफ माय. जुनं ते सोनं असतं वगैरे सगळं बरोबर आहे. जुन्या गोष्टींबद्दल बोलताना दोन्ही बोलता येतं की जुन्याचा सुगंध किंवा जुन्याची बू. तर ज्यावेळेला नवीन एखादा माणूस जुनं घेऊन पुढे येतो ना त्यावेळेला ती बू वाटते. आणि आपण जेव्हा जुनं काढून ऐकतो तेव्हा आपल्यासाठी तो सुगंध असतो. तो सुगंध नवा माणूस जेव्हा सुगंध म्हणून सांगायला लागतो तेव्हा तो सुगंध नसतो. दॅट बिकम्स बू. मला खरंच त्याचं जेव्हा ऐकलं अगदी सुरुवातीला तेव्हा मला आश्चर्य पण असं वाटलं की ह्याने नाट्यगीतं ऐकलेली नाहीत, नाट्यगीतं गाणारा मुलगा नाही हा, भावगीतापेक्षा सुद्धा नाट्यगीतं म्हणतो आम्ही. आणि त्याच्या फ्रेजेस काय वाटतात त्याच्यामध्ये, अरे काय तू असं करतोस, असं झालं होतं. पण तुम्हाला मी सांगतो आश्चर्य म्हणजे 2 महिन्यानंतर त्यांनी मला आणखीन 3 गाणी ऐकवली, त्यात मागमूस नव्हता त्याचा, सगळं फ्रेझिंग नवीन होतं, सगळं फ्रेझिंग नवीन होतं. काय वाट, त्याच्यानंतर काय बदल घडतोय तुझ्या संगीतामध्ये? आता मला असं वाटतं गेल्या 3-4 वर्षात स्पेशली जर माझं म्युझिक बघितलं तर मी ते तुम्हाला म्हणजे आय कॅन ॲक्सेप्ट अ चॅलेंज की तुम्ही त्याच्यात एकही ग्रॅमॅटिकल चूक, एकही इमोशनची झालेली गडबड, गल्लत ज्याला आपण म्हणतो, किंवा एक प्रकारचं काय म्हणतो, ब्युटीला सोडून काही झालं आहे, सौंदर्याला सोडून काही झालं आहे, किंवा तसा अप्रोच आहे, झालेपेक्षा अप्रोच आहे, असं ह्या 3 गोष्टी मला काढून दाखवा मी काही हरी अशा ह्याच्यावर आता आलं आहे. ऑफकोर्स गेल्या 3-4 वर्षात आधीचं जे काम आहे दॅट इज ओपन टू स्क्रुटिनी आणि ओपन टू क्रिटिसिझम, बट गेल्या 3 वर्षातलं स्पेशली जे माझं काम आहे आय थिंक इट इज टेक्निकली ज्याला आपण म्हणतो तर ते एक फ्लॉलेसनेस त्याच्यात आहे. आणि आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट की माझं गाणं जोपर्यंत मला ते जाणवत नाही की ते फ्लॉलेस झालं आहे तोपर्यंत मी ते ऐकवत नाही. नाही, तू नुसतं टेक्निकली म्हणतोयस, पण हे केवळ टेक्निकल नाही आहे, ही ती त्या आपल्या कलेबद्दलची कमिटमेंट आहे की मी 3.5 मिनिटं देतोय लोकांना, त्या 3.5 मिनिटातले 3 सेकंदसुद्धा लूज जाता कामा नये, भरून टाकायचं म्हणून टाकलेलं आहे असं होता कामा नये, जे मला म्हणायचं नाही ते आलं आहे असं होता कामा नये, ही कमिटमेंट आहे. आणि खूप अकॉम्प्लिशमेंट असल्याशिवाय ते शक्य होत नाही. ती तुझी जी वाढली आहे अकॉम्प्लिशमेंट, बरीच नवीन नवीन गोष्टी, बरीच नवीन नवीन गाणी तू केली आहेस, त्याच्यामध्ये रिदमचे प्रकार करून पाहिलेले आहेस, लोकसंगीताचे बाज आणून पाहिलेले आहेस, तर ह्या सगळ्यामध्ये ही जी दृष्टी आहे तुझी नवेपणाची ही खूप चांगल्या तऱ्हेने लक्षात येते. लोकांच्या लक्षात हे ह्या पद्धतीने येईल असं नाही आहे, हे सगळेजण आपण सांगू शकू असं नाही की ह्याच्या संगीतात हा बदल झालाय म्हणून, पण आपल्याला सगळ्यांना वाटत राहतं की अरे फ्रेज ऐकल्याबरोबर ही निलेशची आहे आणि तरी नवीन आहे, एकीकडे ओळखायला येतं की निलेशचं आहे आणि तरी पुन्हा क्युरिओसिटी वाटते की काय केलंय बघूया, नवीन आहे ते. नवीन पण मला वाटतं जे आहे ते तू हे जे त्याचं काम करतोयस त्याच्यामुळे येत आहे असं मला वाटतं. आपण ऋषिकेशला बघूया. येस, आपल्या सर्वांच्या टाळ्या सांगतायत. जर निलेश हा नव्या संगीतकारांचा चांगला प्रतिनिधी असेल तर चांगल्या नव्या गायकांचा प्रतिनिधी मंगेशला आपण ऐकलंच आहे, ऋषिकेश आहे. काय ऐकवणार? हॅलो, निलेशचा एक
फार सुंदर गाणं आहे. आणि आज अजून एक चांगला योग असा की हे गाणं ज्यांच्या फिल्ममधलं आहे ते श्री विश्वास जोशी इथे उपस्थित आहेत. आणि एक अतिशय सुंदर फिल्म मागच्या वर्षी विश्वासजींनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे आणि त्या फिल्ममधलं हे गाणं आहे. व्हॉट्सअप लग्न नावाची जी फिल्म आली होती त्यातलं हे गाणं आहे. हे गाणं मी सादर करतो आणि मला अतिशय मनापासून मगाचपासून इतकी सुंदर मुलाखत चालली आहे आणि खूप चांगले विचार ऐकायला मिळतात आपल्याला. तर मला दोन वाक्य निलेशबद्दल खूप मनापासून बोलायचे. आधी गाणं सादर करतो. हे गाणं मी आणि निहिरा जोशी आम्ही दोघांनी मिळून या फिल्ममध्ये गायलेलं आहे. आज मी एकटा सादर करतो. मन पावसाळी वारे स्पर्शून सर्वाती मग सावरा सुखाच्या अनघट बिलगून येते. ही रात ओठातली दरवळते चांदणी आहे आतुरले हळवी हे एक मागणे तू जराशी येऊराशी तू जराशी येऊराशी जराशी येऊराशी. या सावळ्या नशेची हवा गारो घळते लयास देहाची अलवार विरघळते. या सावळ्या नशेची हवा गारो घळते लयास देहाची अलवार विरघळते. तू सोडवून जाशी सोडवून जाशी तरी माझे गुंतणे आहे आतुरले हळवे हे एक मागणे तू जराशी येऊराशी तू जराशी येऊराशी जराशी. थँक्यू सो मच. मला मगाशी तुम्ही बोलत होतात की प्रत्येक संगीतकाराचं गाणं वेगळं कसं असतं किंवा निलेशही आत्ता म्हटलं की एखादी फ्रेज ऐकली की लोकांना पटकन जाणवतं की ही निलेशचं गाणं आहे. आणि मला असं वाटतं की हे जे कॉन्व्हिक्शन त्याच्या गाण्यातलं इतकी वर्ष आहे त्याच्या संगीतामध्ये आहे त्याच्या विचारांमध्ये जे कॉन्व्हिक्शन आहे ते चालीतनं आपल्यापर्यंत पोचतं भिडतं आणि ही जी स्ट्रॉंग आयडेंटिटी त्याच्या म्युझिकला मिळालेली आहे मला असं वाटतं ती खूप खूप मोठी गोष्ट आहे. आपण प्रत्येक मोठा संगीतकार आजपर्यंत मला असं वाटतं म्हणजे हे माझं फिलिंग आहे की ज्याचं आपण ऐकतो मी पंचमधनचं एखादं गाणं ऐकलं की आपल्याला पटकन वाटतं की हे पंचमधनचं आहे. तसंच आज निलेशची फ्रेज आणि फ्रेज पटकन एखादी धरून जरी ऐकली तरी असं वाटतं की निलेशचं आहे. तर ही जी स्ट्रॉंग आयडेंटिटी निर्माण होणं आहे ही इतकी मोठी अचीवमेंट आहे असं मला वाटतं. आणि त्याच्या मी म्हटलं जसं की प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे रिझनिंग असतं. आम्ही टेकला रेकॉर्डिंगला जातो मंगेश म्हणाला तसं खूप अवघड असतात त्याची गाणी आणि पण ती केवळ क्लिष्ट करायची एखादी फ्रेज अवघड करायची म्हणून नसते केलेली पण ती त्याच्या तो जो फ्लो आहे त्याच्या म्युझिकमध्ये आणि चांगले शब्द चांगलं संगीत चांगली चाल आज फक्त एक कीबोर्डवर तो साथ करतो आहे आणि मंगेशनी एक गाणं गायलं किंवा मी एक गाणं गायलं आम्हाला गाताना तो जो आनंद मिळतो मला असं वाटतं की जर तुमच्यापर्यंत तो आनंद पोचत असेल कारण ते जे प्रवाही संगीत आहे निलेशचं ते त्याचं कारण आहे असं मला वाटतं. आणि तीच गोष्ट हे प्रवाही संगीतच खूप वर्ष टिकतं. प्रत्येक मोठ्या संगीतकाराचं मला असं वाटतं की जे जे आजपर्यंत आपण वर्षानुवर्ष ऐकतो त्याच्यामागे हे खूप मोठं कारण आहे की ते म्युझिक खूप स्वाभाविक आहे आणि तसंच निलेशचं आहे. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की त्याच्या कामाचा एक छोटासा भाग मला होता आला आहे गेल्या काही वर्षांमध्ये आणि ही चांगली गाणी गायला मिळाली. थँक्यू निलेश.
जग सारे थे थांबले वाटते भोवताले तरी चांदणी ताटते मर्म बंधातल्या सरी बरसता ऊन वाटे तरे सावली भासते उघळे थे बगाली सुखाचा मिटे अंतर लपेटू तू माझा मीच तुझी सख्या जीवनगा ऐलही तू चलन पैलही तू सख्या थँक्स अगेन. म्हणजे ह्या हे गाणं मला आठवत आहे की हे चार जणांनी मिळून आम्ही गायलंय, मी, स्वप्नील बांदोडकर, आर्य आंबेकर आणि वैशाली देव, वैशाली सामंत. सो टायटल म्युझिक इतकी त्याची आपल्याला पॉप्युलर आहे, इतकी माहिती आहेत निलेशची, त्याच्यात हा अजून एक मानाचा मुजरा आहे मला वाटतं. ही चाल सुंदर आहे, थँक्यू सो मच. आणि अजून एक पटकन गोष्ट सांगतो की जसं आपण हल्ली फॉर्मॅट वेगवेगळे असतात क्रिकेटचे मध्ये पण आपण बघतो की टेस्टचा एक फॉर्मॅट वेगळा आहे, वन डेचा वेगळा आहे किंवा टी ट्वेंटीचा वेगळा आहे, तसं मला असं वाटतं की प्रत्येक प्रकाराला तितकीच सखोल चाल करणं आणि विचार करणं ही पण खूप अवघड गोष्ट आहे जी निलेशकडनं सहज होती आहे. फिल्म सॉन्ग असो किंवा मग ते टायटल म्युझिक असो, त्याच्या त्याच्यामध्ये ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या प्रत्येक त्याच्या प्रकारामध्ये आपल्याला सगळ्यांना जाणवतात आणि म्हणूनच ते आपल्याला भावतात. सो थँक्यू निलेश आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. ऋषिकेश आणि निलेश या कॉम्बिनेशनची खूप देर आर मेनी वंडर्स टू कम. माझं वाक्य लक्षात ठेवा, 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी वर्षभरांनी माझी आठवण काढा तुम्ही ती वंडर्स पाहिल्यानंतर. आता छान टॉपिक ओपन केला आहे ऋषिकेशने की ते वन डे आणि 2020 वन डे आणि टेस्ट वगैरे. तर शीर्षकगीत हा काय बॉल गेम आहे, तू काय विचार करतो शीर्षकगीताबद्दल आणि मग शीर्षकगीताच्या अगेन्स्ट चित्रपटातलं गीत किंवा वेगळं गीत काय फरक असतो, आपण जरा क्विकली करायला पाहिजे आपल्याला. शीर्षकगीताला एक 9:30 संपवायचं आहे ना, असं काय नाही ठीक. शीर्षकगीताला एक काय म्हणतो आपण, एक जाहिरातीचा एक गंध असतो की तुम्हाला सांगायचं असतं की आमच्याकडे काय आहे, काय घेऊन आलो आहे आम्ही, हे खूप सांगायचं, हे सांगणं अगदी स्पष्ट पाहिजे, क्लिअर पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे गाणं ऐकून की व्हॉट इज द प्रोडक्ट. आणि चित्रपटात तसं नसतं, चित्रपटातलं गाणं डिपेंड्स, म्हणजे काय सिच्युएशन आहे की ते गाणं कथा पुढे घेऊन जात आहे का, तिथे ती सिच्युएशन ग्लोरीफाय होती आहे का, एक एंटरटेनमेंट वाढावी, एंटरटेनमेंट व्हॅल्यू वाढावी म्हणून गाणं आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर मला वाटतं हे गणित खूप सूक्ष्मपणे बघायला पाहिजे. आणि साधारण आपल्याकडे असं एक टेम्परमेंट आहे की मी आता दोन्हीकडे काम करतो आहे, म्हणजे मी फिल्म म्युझिक पण केलं आहे, माझी फिल्मची पण गाणी गाजली आहेत आणि टायटल सॉन्ग्स पण. आपल्याकडे ना एक पटकन ट्रेडमार्क असा लोक की स्टॅम्प मारतात की एखादं तुमचं गाजलं, एखादं शीर्षकगीत गाजलं तर हा इज अ म्हणजे टायटल सॉन्ग करतो हा, किंवा असं नाही आहे. टायटल सॉन्ग किंग किंवा शीर्षक गीतांचा शहेनशहा माहिती काय, मसाला किंग असल्यासारखं वगैरे, असं इतकं रिडिक्युलस वाटतं मला ते. पण ॲट द सेम टाइम मला तुला सांगू द्या की तुला लोक मेलडी किंग म्हणतात, दॅट इज डिफरंट. आणि परवा सुद्धा मला वाटतं कुठच्या तरी म्हणू देत, एका एका टी व्हीच्या शो मध्ये मला वाटतं तुझा सहकारी काय नाव त्याचं, त्याने ते मधुबाला बनवलंय तो अवधूत, अवधूत, हा अवधूतने तुला म्हटलं की आम्ही निलेशला मेलडी किंग म्हणून असं ओळखतो, पावती दिली आहे तुला. आणि अवधूत इज व्हेरी स्वीट, आय हॅव टू से, मी आय हॅव टू थँक हिम पर्सनली फॉर दॅट. आणि मला असं वाटतं की संवेदनशील कलाकार जो असतो तो कुठल्याही माध्यमात चांगलं काम करतो, तुम्ही त्याला कॅटेगराईज करून तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय आयडियली, इजंट इट, की तुम्ही कोणतरी चांगलं सेन्सिटिव्ह काम करताय, चांगलं काम तर त्याला तुम्ही कॅटेगराईज करून हा हा हे बेस्ट करतो आहे असं नाही आहे. बरं, माझी सुरुवात फिल्मपासून झाली, आभासा वॉज अ फिल्म, त्याच्यानंतर कालांतराने 10 मला फिल्मसाठी अवॉर्ड्स, जास्ती अवॉर्ड्स मला फिल्मसाठी मिळाले रॅदर दॅन टायटल सॉन्ग्स. पण एक बघण्याचा नजरिया, एक तुला सांगतो तुझ्या टायटल सॉन्गबद्दल, तुझे म्हणाल असते खूप खरं आहे की ती जाहिरात असते एक प्रकारची, ट्रेलर असतो पुढे काय येणार आहे त्याचा म्युझिकल,
पण तरी तुझ्या गाण्यांमध्ये ती ट्रेलर असण्याची गरज भागवली जात असतानाच एक गीत ऐकतोय आपण, हा पण आम्हाला फील त्याच्यामध्ये. हा म्हणजे तू टायटल सॉन्ग जे असतं ना त्याच्यात बरेच वेळा असं असतं की शीर्षक जे असतं ते साधारण वरच्या पट्टीत टिपेला ठळफसाईज करायचं. मला असं वाटतं दिसत नाही का लोकांना, दिसतंय तिथे टीव्हीवर काय शीर्षक आहे. लिखित पण आपण वाचत असतो तर ते ओरडून सांगायची काय गरज आहे. म्हणजे माझं कुठलंही तुम्ही टायटल सॉन्ग ऐका जर म्हणजे अगदी कळत नकळत पासून ते आत्ता स्वामिनीपर्यंत त्याच्यात कुठेही शीर्षक असं मी ओरडून सांगितलेलं नाही आहे. म्हणजे स्वामिनीचं जर आपण उदाहरण घेतलं स्वामिनी असं कुठे काही शेवटी केलेलं नाही. ही जी ओळ येते मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे इतकं नॉर्मल आहे ते आणि स्वाभाविक आहे असं म्हणा. तर ते म्हणजे ते म्युझिक राहतो. तुम्ही जर घोषणा माझी आहे का ते काही इलेक्शन आहे की आमच्या पार्टीला मत द्या असं आहे का, तर तसं करायचं असेल तर घोषणाबाजी करावी लागते. पण तसं नाही आहे ना, त्याच्यात म्युझिक असलं पाहिजे. पण ते आहे आणि तरीसुद्धा ते जे शीर्षक असतं ते येतं पुढे. हो म्हणजे जसं एखादा सुंदर हार असावा आणि त्याच्या मध्या भागातलं फूल सगळ्यांचं लक्ष वेधत असावं तसं ते होतं तुझं. पण सर तुम्हाला म्हणजे माझं म्हणणं असं आहे की टायटल सॉन्गचा मोटिव्ह काय असतो. मोटिव्ह म्हणजे हेतू की त्या प्रॉडक्टशी व्ह्युअर्सची सलगी व्हावी, त्या व्यक्तित्वाशी सलगी व्हावी. मग व्यक्तित्वाशी सलगी होण्यासाठी सृजनशीलता सोडून चालत नाही. इट हॅज टू बी सेन्सिटिव्ह. तर पटकन ओळख होणार, तुम्ही ओरडून सांगितलं तर लोक दूर पडणार. तो त्याचा स्वभाव दिसायला हवा त्याच्यातून, तर तो दिसतो तुझ्या सगळ्या शीर्षक गीतामध्ये. आपण आणखी तरी दोन गाणे ऐकायचे आहेत, पण त्याच्या आधी एक माझ्या जिव्हाळ्याचा विषय त्याच्याबद्दल बोलूया. आणि तुझा पण स्पष्टपणा आणि रंग त्याच्यातनं दिसेल असा विषय आहे. जुनं संगीत आणि नवं संगीत हा एक विषय आहे. जुनी गाणी लोकांना खूप आवडलेली आहेत, त्यांच्या ती मनात असतात. आणि मग जुन्या गाण्यांची बाजू घेणारे लोक असं म्हणतात की अहो कुठच्या संगीत स्पर्धा वगैरे असल्या की त्यात सुद्धा सगळी छोटी छोटी मुलंसुद्धा जुनीच गाणी म्हणतात. म्हणजे जुन्या गाण्यात असं काहीतरी आहे की ती टिकून राहतात. आणि मग त्याचा त्या प्रमेयाचं उपप्रमेय म्हणजे नवीन गाण्यात तसं काही नाही आहे. तर तू नव्या युगाचा नव्या संगीताचा एक प्रतिनिधी आहेस आणि बोलू शकतोस असा प्रतिनिधी आहेस, ज्याला बोलायचा अधिकार आहे असा प्रतिनिधी आहेस. म्हणून मुद्दा हा विषय तुझ्याकडे काढतो की कुठचीही गोष्ट जसं जग पुढे जातं तशी ती पुढे जात असते असा आपला एक बिलीफ असतो, आपला विश्वास असतो. आणि तरी प्रत्यक्ष म्हणताना लोक मात्र असंच म्हणत असतात की छे हो ते गेलं आता, तसं काही नाही आता येत गेले ते दिनं गेले हेच नेहमी बोललं जात असतं. हाऊ डू यू रिॲक्ट ऑन दिस? जुन्या संगीताबद्दल नव्या संगीताच्या संदर्भात तुला काय म्हणावं असं वाटतं? काय बदल झाला आहे? संगीत खरंच पाऊलवर पुढे गेलं आहे का? मी असं म्हणत नाही की जुन्या संगीतातला प्रत्येक संगीतकार आणि नव्या संगीतकारातला प्रत्येक संगीतकार, प्रत्येक जुना गायक प्रत्येक नवा गायक असं मी म्हणत नाही. बेस्ट ऑफ ओल्ड बेस्ट ऑफ न्यू असं जर आपण कम्पेअर केलं तर संगीत पुढे गेलं आहे का पाऊलभर, किंवा गेलं असतं तर कुठे गेलं आहे, कुठे गेलं नाही आहे, काय बदल झाला आहे, तू कसं बघतोस त्याच्याकडे? काय माहिती का विषय सॉफन करण्यासाठी मी जरा जास्त बोललोय. मला असं वाटतं आमच्यात जर क्षमता नसती तर आज इथे मराठीतले आघाडीचे निर्माते दिग्दर्शक इथे आले आहेत, विश्वास जोशी. आज मी त्यांच्याबरोबर तिसरी फिल्म करतोय. सी दीज पीपल आर नॉट फुलिश, ते त्यांना माहिती आहे त्यांचा पैसा कुठे लावायचा. इजंट इट दे आर व्हेरी इंटेलिजंट अँड स्मार्ट लर्नेड पीपल, दे नो वे टू इन्व्हेस्ट देअर मनी, त्यांना माहिती आहे कुठून रिटर्न देणार. दुसरं असं की त्यांना पल्स जाणवलं म्हणतो ना आपण, नाडी कळते. एक्झॅक्टली. आणि कसं असतं आपल्याला एखादं गाणं आवडतं आवडायला लागतं त्यापूर्वी आपल्याला ते आवडणार आहे हे त्यांना कळतं, हे मोठं काम असतं. आणि जुनं आणि नवीन ह्याच्यातना पहिलं भेद म्हणजे काय म्हणतो आपण स्प्लिट कुठे करायचा हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता टेक्नॉलॉजी आली तिथपासून नवीन, म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजी आली तिथपासून नवीन आपण बघूया. म्हणजे रेहमानपासून एक नवीन ट्रेंड सुरू झाला म्युझिकचा, तर आता काय होतंय? तर मला वाटतं असं काही नाही आहे की आता चांगलं संगीत होत नाही. कदाचित त्याची फ्रिक्वेन्सी थोडी कमी झाली असेल, कारण आजकाल कसं आहे सेन्सेशनलिझमवर खूप भर आहे आजकाल. पूर्वी कसं होतं, बरं पूर्वीच्या लोकांना एक चॅलेंज नव्हता जो आम्हाला खूप आहे. पूर्वीच्या सिनेमांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर गाणी अपेक्षित असायची, म्हणजे गाण्याला वेगळं अस्तित्व असायचं. कुठलीही व्यक्तिरेखा चित्रपटातली उभी राहून गाणार, गायलंच पाहिजे,
त्यातूनच सौंदर्य वाढतं सिनेमाचं असं अट्टास. आजकाल आम्हाला आजकाल सिनेमा हा जास्त रिअलिझमकडे चाललाय. आजकाल आम्हाला म्हणतात लोक कुठलीही व्यक्तिरेखा उठून गाऊ शकत नाही, पण म्युझिक पाहिजे. म्युझिक तर पाहिजे, फिल्म्स कॅनॉट हॅपन विदाऊट म्युझिक. पण पिक्चरमधली कॅरेक्टर उठून गायला लागले आहेत. आजकाल बघा लिपसिंकवाली गाणी आता लुप्त होत चालली आहेत. म्हणजे काही सिनेमामध्ये असतात, पण बऱ्याचशा सिनेमांमध्ये दिग्दर्शक जे असतात त्यांना त्यांचा एक रिअलिझमकडे कल असतो. जसं आपण आपल्या खऱ्या आयुष्यात उभं राहून रस्त्यावर किंवा बागेत गायला लागत नाही, मनात गातो, तसं दाखवलं जातं पडद्यावर, तर ते मनातलं गाणं कन्सिव करणं हे जास्त कठीण आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्हाला पूर्वीच्या काळात हिरो हिरोईन बाहेर नाचतात आणि लिपसिंक करतायत, मग तुम्ही 100 गोष्टी आणि तुम्ही दाखवून दाखवून म्युझिकल प्रोफेशन्सीस दाखवता ना, की आम्हाला तान करता येते, आम्हाला मुरकी करता येते, आम्हाला हे करता येतं, आम्हाला ते करता येतं, हेच दाखवता तुम्ही. जरा थांबाय थोडस, चीप थ्रिल्स. तर हेच तुम्ही दाखवलं ना, आणि तुम्हाला ती मुभा होती तिकडे, की तुमच्या व्यक्तिरेखा सगळं काही करतायत स्क्रीनवर. आम्हाला ते नाही, म्हणजे ह्या नायिकेला राग नंद कसा माहिती झाला आणि त्याच्यातली ही ताण तिला कशी येत, एक्झॅक्टली असं काही कोणी प्रश्न विचारणार नव्हता. छान गायली असं वाटतं. एक अगदी उदाहरण म्हणून बघतो, कोणालाही ऑफेंड करायचा माझा काही हेतू नाही, प्लीज टेक इट व्हेरी लाईटली अँड स्पोर्टिंगली. बट आपण एक जुनं गाणं बघूया, आली हसत पहिली रात. अरे काय मस्त गाणं आहे. आली हसत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात आली, असं ते गाणं. तर पहिली रात म्हटल्यावर हे गाण्याची जर चाल ऐकली तर हे दिवाळ सण आलाय आणि सगळे या फटाके वाजवायला, असा आविर्भाव चालीतून निर्माण होतो. पहिल्या रात्रीची जी काही एक हुरहुर म्हणा किंवा एक काही इंटिमसीबद्दल असलेलं आकर्षण किंवा अवघडलेपण, अवघडले ते का आहे का ह्याच्यात? उत्सुकता, भीती, सगळ्याच गोष्टी आहे का? म्हणजे काय जागा, म्हणजे काय म्हणतो, म्युझिकली सुंदरच आहे प्रश्न. आणि मला वसंत प्रभूंचा मी फॅन आहे, म्हणजे वसंत प्रभूं इतकं गोड संगीत जुन्या ह्याच्यात मला क्वचित. पण ते आता कसं होतं, टेम्परमेंट काळाचा कसा बदलतो, की आता आम्ही जर असं केलं, उजळत प्राणांची फुलवात आली हसत पहिली, तर तुम्ही हसाल. असं पहिल्या रात्रीचं गाणं नाही ना असू शकत. सर म्हणाले मी घेणार नाही माझ्या सिनेमा. मग आम्ही काय करतो, मगाशी त्यांनी जे तू जराशी एवढ्याशी जे ऐकवलं, तर दॅट इज कलोक्युअल टू अवर टाईम. आजकालच्या काळाला ते कलोक्युअल आहे, ती आजकालच्या काळाची आणि काळाची भाषा असते हो. तुम्ही कोण कितीही पंडित असला तो गिळतोच ना काळ त्याला. खरं ते पांडित्य कसलं सांगता आम्हाला तुम्ही? तुमचं असेल पांडित्य, पण आम्हाला आमचा काळ वेगळ्या प्रकारे देतोय. ते काळ मोठा आहे ना आपल्यापेक्षा. आपण काय म्हणजे संगीत जे बनतं ते आपल्या माध्यमातून बनत असलं तरी ते काळ बनवून घेतलं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. त्या काळाची गती, त्या काळातली इंटिमसी, त्या काळातले रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टी बनून. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि बघा ना, कोण म्हणजे सॉरी टू से, पण जुन्या काळातले संगीतकार नवीन काळात चालतात का? जुन्या काळातले गायक नवीन काळात एक्सेप्टन्स मिळतो का? नवीनलाच मिळतो ना. जास्त पॉप्युलॅरिटी किंवा जास्त एक आपण ज्याला म्हणतो अटेन्शन कुठल्या गोष्टीकडे वळतं? नव्याच गोष्टीकडे वळतं. बरं, जुन्याला सेलिब्रेशन वेगळं आहे, ते सेलिब्रेशन आहे. पण नवं जे पुढे नेणं आहे ते आत्ता जे आहेत त्यांच्याच हातून होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं संगीत पुढे जात आहे. संगीताला जसं हवं आहे तसं संगीत पुढे जात आहे. तुमचा माझा बुद्धीचा त्याच्यात हे येत नाही. पण मग एकच फक्त मला प्रश्न वाटतं की तुम्ही सिनेमाच्या संगीताच्या संदर्भात बोलताय आणि सिनेमा बदलत चाललाय, रिअलिस्टिक जास्त बदलत चाललाय, त्याच्यामुळे संगीताचा रोल कमी झालाय किंवा बदललाय, म्हणून संगीताला संगीताच्या भाषेत परिपूर्ण भाषेत फारसं बोलायला मिळत नाही असं म्हणता येईल का? नाही सर, संगीताला परिपूर्ण आपल्या भाषेत बोलता येत नाही असं नाही. मला असं वाटतं सबड्यू होऊन तुम्हाला अधिक सटल होण्याची संधी आज उपलब्ध आहे, जी पूर्वी नव्हती. पूर्वी संगीत दाखवलं, बघा आम्हाला काय येतं, हा किंवा एक प्रकारचा आपण प्रवचनात्मक गंध आहे त्या गाण्याला. आणि तेव्हा ती रिक्वायरमेंट होती, तसं करायचे लोक. आणि उत्तमच केलेलं आहे, प्रश्नच नाही. म्हणजे इट इज जिनियस, डेफिनेटली इट इज जिनियस. मी त्याला कुठेही कमी, पण
ते जिनियस आहेत म्हटल्यावर ते लोक जर आम्हाला म्हणत असतील की हे लोक फालतू आहेत. अनेक मी या मोठ्या लोक काही दिग्गज कलाकार काहीच सगळे नाही काही दिग्गज कलाकारांचं जर तुम्ही मुलाखती ऐकल्यात तर ते फक्त असं म्हणतात की आजकालची पिढी फालतू आहे किंवा आजकालचं संगीत फालतू आहे. मला असं वाटतं की इतकं ह्यांना प्रसिद्धी मिळाली इतके हे यशाच्या शिखरावर हे पोचले आहेत इतकं ह्यांना जगप्रसिद्ध ज्याला आपण म्हणतो तरी ह्यांचं अंतःकरण किती कोरडं आहे की ह्यांना दुसऱ्याला की नाही हे करतायत ना ह्यांच्या परीने हे करतायत एवढं पण म्हणवत नाही आणि सगळंच फालतू आहे का सगळंच फालतू नाही आहे की बघा देयर आर सो मेनी डिझर्विंग पीपल हु आर ट्राइंग देअर बेस्ट टू डू समथिंग त्यांना तुम्ही डिमोटिवेट करता आणि ऑडियन्सचं माइंड कंडिशन करायचा प्रयत्न करता की ह्यांचं ऐकू नका आमचंच ऐका तुम्हाला काय तुमची रॉयल्टी कमी होईल अशी भीती वाटते का. नाही काय तू फारच परखडपणे बोललायस आणि खरं आहे ते पण मला थोडं असं वाटतं की जरी ते कलाकार असले ना तरीसुद्धा त्यांच्या काळाशी आणि त्यांना जे भावलं त्याच्याशी ते इतके चिकटलेले आहेत की त्यांना तिथून सरकता येत नाही. पण काही चांगले संगीतकार काही चांगले गायक काही चांगले कवी आजच्या काळातले तुमच्यासारखे जे आहेत ते आमच्यासारखे जुनं ऐकलेले आणि जुन्यावरच प्रेम असलेल्या लोकांना आमच्या घरातून बाहेर काढून नव्या बागेत सुद्धा फिरायला देत आहेत ही फार आनंदाची गोष्ट आहे ते मोठं क्रेडिट आहे. तर जुन्या गाण्यांवर खूप जीव लावणारे जे लोक आहेत आणि ह्या ऑडियन्समध्ये पण बरेच असतील त्यांना एक नवा संगीतकार एक नवा कलाकार म्हणून तुला काय सांगावं असं वाटेल. एकतर्फी प्रेम घातक असत एवढंच. आपण जवळजवळ ह्या बातचितीच्या तर खरं म्हटलं तर निलेश बरोबर मला 12 वाजेपर्यंत बोलायला सांगितलं तर नक्कीच बोलायला आणि 12 नंतर मग आम्ही जास्त चांगलं बोलू शकतो. बरं हे काय की त्याला पण चहाची सुद्धा फारशी आवड नाही आणि मलाही नाही आहे त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आहे 12 वाजण्याचा पण रंगाला हळूहळू यायला लागतं. तुझ्या निलेश गाण्यामध्ये एक चैतन्य आहे. तू मगाशी म्हणताना म्हणालास अगदी सुरुवातीला की त्या दोन्ही नायिका दोन्ही रमा ह्या पतिव्रता आहेत. आता पतिव्रता असणं ही गोष्ट सुद्धा एक काळाबरोबर जोडली गेलेली गोष्ट आहे. आजच्या जमान्यात त्या व्हॅल्यूबद्दल सुद्धा म्हणजे मी सिरियसली म्हणतोय की कठीण आहे ती व्हॅल्यू ॲडोर करणं किंवा लक्षात घेणं सुद्धा पण तो भाव लक्षात घेऊन तू चाल बांधतोयस तू करतोयस. तर तुझ्या गाण्यांमध्ये एक स्वच्छंदता आहे एक कुलीनपणा आहे गाणं ऐकल्यानंतर ते एका डिग्निटीचं गाणं वाटतं. तर हा ह्या सगळ्या गोष्टीचा सोर्स काय असा. मला वाटतं हा जो एक डिग्निटीचे तुम्ही शब्द उच्चारलात तो मला वाटतं जसा तुमचं अपब्रिंगिंग असतं तसे तुम्ही असता आणि कलाकारांच्या बाबतीत तर ते दिसतं कारण आपण जे व्यक्त करतो आहे त्याच्यात आपल्या नकळतपणे आपलं अपब्रिंगिंग येतं पटकन. म्हणजे मी जर थोडंसं स्पष्ट बोलतो किंवा काही गोष्टी मी बेधडक बोलतो दिस इज नॉट अ पार्ट ऑफ माय स्पष्टता. तुझ्याकडे असणं बेधडकपणा असणं हे तुझ्या संगीतात फार चांगलं रूप घेऊन येतं बट बोलणं हे जे बेधडकपणे बोलणं दिस इज नॉट अ पार्ट ऑफ माय अपब्रिंगिंग दिस इज कल्टिवेटेड. मी आता ते कल्टिवेट केलं आहे माझा आयुष्याचा अनुभव बघून मी ते ग्रास केलं. पण म्युझिकमध्ये जी तुम्हाला एक तुम्ही जे म्हणालात की कुलीनता जाणवते किंवा डिग्निटी तर ती मला वाटतं माझ्या आई वडिलांनी जे संस्कार केले आहेत माझ्यावर तर त्याचा तो खूप मोठा भाग आहे आणि आई वडिलांनी केले ते. पण हे बघ आई वडिलांचा संस्कार हा खूप गुळगुळीत शब्द आहे त्यांचा तर तू काय एक्झॅक्टली म्हणतोस ते सांग. म्हणजे सी दे अलाउड मी टोटल फ्रीडम ऑफ चॉईस. म्हणजे ते मला असं म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस म्हणजे इन द स्फिअर ऑफ सॅनिटी वाटेल ते नाही हा पण त्यांना आवडलं नाही त्याच्याबद्दल ते तुला ओरडतील रागावतील हे तर होणारच बरोबर आहे. म्हणजे माझ्या वडिलांबद्दल सांगतो तुम्हाला की माझ्या बाबांनी मला कुठलाही त्यांचा चॉईस माझ्यावर कधी इम्पोज नाही केला विच इज सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आज मला ते लक्षात येतं की इट इज सच अ ब्लेसिंग की कुठल्याच बाबतीत की तू मी असं करतो म्हणून तू असं कर किंवा मला हे योग्य वाटतं कोणाचं तरी बघून म्हणून तू पण हे कर असं त्यांनी कधी राहा. तर ही टोल्ड मी की तुला जे करायचं आहे ते कर माझा तुला सपोर्ट आहे. सो दिस इज सच अ बिग म्हणजे मला कधी फिकिरच नव्हती की माझं या करिअरमध्ये काही होईल का नाही असा एकदाही मला विचार डोक्यात आला नाही बिकॉज आय हॅड दॅट स्ट्रॉंग सपोर्ट फ्रॉम हिम.
आणि आई, माझी आई शी इज अ डिसिप्लिनरी, म्हणजे बऱ्यापैकी माझं जे काही डिसिप्लिन जो काही माझ्यात असेल तो तिच्यामुळे, जो काही असेल, हा जो काही उरलेला असेल शिल्लक असेल तो तिच्यामुळे. आणि तिचं पण एक, ती मला लहानपणी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी तिचा इन्सिस्टन्स असायचा की तू फक्त अभ्यास नको करूस, तुला पेंटिंग थोडंसं आलं पाहिजे, थोडंसं गाणं आलं पाहिजे. तिचा असं, तिला मी गाण्यात करिअर करावं किंवा असं असं नव्हतं, बट फक्त ते वृक्ष, ते फक्त अकॅडमिक्स नको, हा जो एक तिने कल्टिवेट केलं मला तेव्हा, दॅट हॅज ऑल्सो हेल्प्ड अ लॉट. त्यामुळे आताचं सुद्धा तुला सांगतो, म्हणजे तुझ्या कळत मी ऑब्झर्वेशन केलं की अमुक एक वेळ झाली, अरे जा ना बाहेर फिर ना जरा घरात बसू जा, इथे इतके मिनटं तरी चालू दे चांगला. तर तिचं सतत माझं डेव्हलपमेंट कशी होईल याच्याकडे तिचा पहिल्यापासून कल आहे. सो ते आणि टोटल फ्रीडम ऑफ चॉईस, आणि आता त्याच्यात बायकोची भर पडली, आणि शी इज, म्हणजे शी इज अ व्हेरी रॅशनल थिंकर, आणि आज ती माझी पहिली ऑडियन्स आहे, माझी पहिली क्रिटिक आहे. आणि शी हॅज अ व्हेरी की, म्हणजे म्युझिक ती म्हणते तिला म्युझिक समजत नाही, पण तिला लिरिसिझमचा खूप सेन्स आहे, आणि कवितेशी कुठे संबंध तुटतोय असं जर तिला वास जरी आला तरी तिचा चेहरा असा होतो, ते मला लगेच कळतं की अनावधानाने कुठेही कवितेच्या, म्हणजे कविता जे सांगते त्याच्याशी स्वरांचा संबंध तुटतोय का असं कुठल्या फ्रेजमध्ये होत असेल, तर तिचं असं आठ्या पडतात डोक्याला की मला कळतं हा नाही, हे चेंज करायला पाहिजे. सो बिग बॉस, तुझ्या बोलण्यामध्ये आणि आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा काही संगीताच्या बाहेरचे संदर्भ, स्पिरिच्युअलिटी हा एक तुझा जिव्हाळ्याचा विषय असं माझ्या लक्षात येतं, कारण त्याच्याविषयी तुझं पुष्कळदा बोलणं असतं किंवा पुष्कळदा काही गोष्टी साईट करणं असतं, मला पाठवणं असतं, मी तेवढं वाचतो असं नाही ते, पण किंवा मला त्याची काळजी वाटत नाही की तू असं का म्हणतो आहेस असं, पण तुझ्या, म्हणजे आपली जर 10 कम्युनिकेशन झाली तर त्यातली निदान 2 किंवा 3 कम्युनिकेशन ही कुठच्या तरी स्पिरिच्युअलिटीशी संबंधित विषयाबद्दल असतात, तर हा प्रवाह किंवा हा भाग तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये विचारामध्ये कसा आला आणि त्याच्याविषयी तुझं एकंदर काय म्हणणं आहे? मला लहानपणी, लहानपणापासून थोडं मोठं होईपर्यंत मला वाचनाची फार आवड नव्हती, कारण मला सगळं सांगायचं वाचायला पाहिजे, वाचनाची आवड कल्टिवेट करायला पाहिजे, पण मला ते ना इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लोक वाचतात तर काय ते माहिती मिळवतात, मोर अँड मोर इन्फॉर्मेशन, ते मला बोजड वाटायचं, म्हणजे आय युज टू फील हेवी की किती मी इन्फॉर्मेशन घेऊ, मी काय हार्ड डिस्क मेमरी बँक आहे का इन्फॉर्मेशन स्टोअर करायला, पण जेव्हा मला आता असे वाटायला लागले तेव्हा नव्हते, पण जेव्हा मी फिलॉसॉफीबद्दल, एक स्पिरिच्युअलिटीबद्दल जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा मला असं कळलं की दिस इज नॉट जस्ट इन्फॉर्मेशन, दिस इज अ वे ऑफ लाईफ, म्हणजे आपलं डे टू डे लाईफ ह्यानी पीसफुल आणि ज्याला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह, चांगल्या अर्थाने पॉझिटिव्हिटीकडे प्रोग्रेसिव्ह तुम्ही प्रोग्रेशन करताय, अशा प्रकारचं होऊ शकतं जर आपण या गोष्टीचा नीट अभ्यास केला तर. आणि इथे मला वाटतं गाडगीळ मावशी इथे आल्या आहेत, तर त्यांचं मला खूप ह्याच्यात मदत होते, सौ तेजस्विनी गाडगीळ, त्यांचा मी इकडे नक्की उल्लेख करीन, तुमची खूप मदत होते या विषयांमध्ये. आणि एक मला ती आवड, तिथून मला वाचनाची आवड निर्माण झाली की फिलॉसॉफी किंवा स्पिरिच्युअलिटीबद्दल वाचन करणं मला इंटरेस्टिंग वाटू लागलं, कारण का ते काहीतरी उपयोगाचं आहे. इन्फॉर्मेशन तुम्ही सेव्ह करून तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन दाखवणार 4 लोकांना की मला किती इन्फॉर्मेशन आहे, मला हे माहिती आहे, ते माहिती आहे, ते माहिती आहे, ते माहिती, बट ॲट द एंड ऑफ द डे इट इज जस्ट शो ऑफ की तुम्ही फक्त तुमची किती माहिती आहे आणि तुमची मेमरी किती शार्प आहे आणि तुमचा किती काय म्हणतो आपण व्यासंग मोठा आहे त्याला म्हण, तेवढंच फक्त दाखवता. बट स्पिरिच्युअलिटीचा जर तुम्ही अभ्यास केला तर यू कॅन चेंज युअर सेल्फ अँड यू कॅन चेंज युअर लाईफ. हे तू आज सांगतोयस आणि ते सगळं एकदम बरोबर आणि लॉजिकल आहे, इन्फॉर्मेशन होत नाही, नुसती इन्फॉर्मेशन घेऊन होत नाही असं मला. माझा प्रश्न त्याच्या आधीचा सुरुवातीचा आहे की वाचायला लागल्यावर कळलं असं म्हणत असतं, सगळं कळतं मला, वाचायला कसा लागला असं आणि का लागला असं काही त्याला ट्रिगर नाही. कसं होतं जनरली तुम्हाला एक असं सगळं असूनही जेव्हा तुम्हाला एक अनफुलफिल्ड वाटतं की आहे सगळं बट देर इज वाय डोंट आय फील फुलफिल्ड असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा मग मी या विषयाकडे वळलो आणि मग आता तो अभ्यास चालू आहे. आणि कोणते फिलॉसॉफर आहेत, एक गाडगे मावशींचं तू सांगितलं असं, त्यांचं त्यांची लिनिएज आहे मला वाटतं गुरु परंपरा, आमच्या स्वामी उमानंद सरस्वती आमचा गुरु, पण आय एम नॉट मोर ऑफ अ वर्शिपर, म्हणजे माझं गुरु या विषयाकडे बघण्याचा कल हा जास्त
नॉलेजशी संबंधित आहे रादर दॅन वर्शिपिंग. म्हणजे आपण ज्याला रिच्युअलिस्टिक वर्शिपिंग म्हणतो, म्हणजे पूजा करायची, आरती करायची, फुलं व्हायची, प्रसाद हे नाही. तर त्याच्या तुम्ही त्यांचं म्हणणं ऐका आणि त्यांचं म्हणणं पण तेच असतं की आमची पूजा करू नका, दॅट इज नॉट व्हॉट वी वॉन्ट. वी वॉन्ट यू टू बिकम युअर ओन गुरु. हे आहे की गुरुची इच्छा, खऱ्या गुरुची इच्छा असते की शिष्यानी स्वतःचं गुरु व्हावं, स्वतःचं हा माझी पाठ सोड तू, यू बी ऑन युअर ओन, हे असतं ना. ते कसं होईल, ते लोक गुरुला धरून पूजाच करत बसतात. कोणते आणखीन फिलॉसॉफर आहेत की ज्यांचं तू? मी ओशोंचा फॅन आहे. आय सी फॅन, आय एम नॉट अ डिसायपल, आय सी फॅन. सद्गुरू जग्गी वासुदेव जी आमची सगळीच पिढी ऐकते असं मला वाटतं, त्यांचं खूप इन्फ्लुएन्शियल आहे बोलणं. ॲलन वाईट्स आहेत, एकहार्ट टॉल आहे, किंवा मुजी आहेत. तर आणि मी खूप यांचं ऐकलंय, वाचतोय. हे सगळं जे आहे ते आयुष्यात आणणंही कठीण आहे आणि येतच असं नाही. म्हणजे पुष्कळदा हा सगळा अभ्यास असतो, अभ्यासाच्या लेवलला राहतो, प्रत्यक्षात वागताना माणूस आपल्या स्वतः जसं जे नाव असतं आपला तसा वागतो असंही असतं. त्याच्याही पुढे जाऊन मी तुला विचारतोय की मग हे सगळं जे वाचतोस तू करतोस त्याचा तुझ्या संगीताशी संबंध येतो कसा येतो ह्याविषयी काही तू सांगू शकतोस का? आला पाहिजे असं काही माझं म्हणणं नाही आहे, फक्त मला क्युरिओसिटी आहे की हे सगळं तू जे करतोस. मी मला वाटतं हे सगळं केल्यामुळे मी मगाशी जे बोललो की मी संगीताकडे आता एक अभ्यास केला पाहिजे याचा ॲज अ सब्जेक्ट असं बघायला लागलो. तर याच्या आधी फक्त खेळ होता ना, खेळायचं, स्वर दिले, ताल दिलाय, त्याच्यात खेळायचं फक्त. तसं न करता मला वाटतं स्पिरिट, हे जे फिलॉसॉफीचं जे वाचन मी करतोय त्याच्यामुळे मला म्युझिककडे सब्जेक्ट म्हणून बघण्याचं दिसायला लागलं, सुचायला लागलं आणि त्याच्यातून रचना पण नवीन व्हायला लागली. रचनेचा एक पिंड बदलला. म्हणजे मला असं वाटतं की मी जे मगाशी बोललो की फ्रेज मी तुम्हाला चॅलेंज करू शकतो की माझी फ्रेज चुकत नाही, ती मुळात कन्सिव्हच अशी होते की ती चुकणार नाही, हा त्याचा फायदा होतो. जान्हवीच्या आवाजात आपल्याला दोन गाणी ऐकायची आहेत, पण त्यापूर्वी अजून काही वेगळं जर तुला लोकांना सांगायचं असेल तर ते तू सांगू शकशील. आणि मला तुझ्यासाठी ज्या शुभेच्छा द्यायच्या आहेत त्या मी पब्लिकली देतो, प्रायव्हेटली कदाचित मी दिल्याही असतील, माझ्या आवडीमुळे मी तशा देतो की तू जास्तीत जास्त भारतीय शास्त्रीय संगीत ऐकावंस, त्या शास्त्रीय संगीताचा रागदारीचा संस्कार तुझ्यावर व्हावा आणि त्यातल्या कुठच्याही बंदिशीवर आधारित बंदिशीसारखं गाणं न करता सुद्धा जी अतिशय रिच, अतिशय समृद्ध अशी आपली शास्त्रीय संगीताची परंपरा आहे त्यातला निचोड, त्यातलं सौंदर्य तुझ्या चालींमध्ये अधिकाधिक यावं आणि तुझं संगीत मोर ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडियन कल्चर असं होऊन ते वर्ल्ड म्युझिकमध्ये जावं अशा मी तुला ह्या प्रसंगी शुभेच्छा देतो. थँक्यू सर, सो सच अ ऑनर, थँक्यू सो मच. आणि जान्हवीला मंचावर बोलवतो. जान्हवीने ज्या जे एक टायटल सॉन्ग, द टायटल सॉन्ग म्हणता येतं ना, ते तिने म्हणायचं आहे सगळ्यात शेवटी, पण त्याआधी ती काय म्हणणार? मला खरं या तिघांबद्दल इंडिव्हिज्युअली बोलायचं होतं, पण तसं आपल्या बोलण्यातून आता बोलणार. मी तिघांबद्दल एकत्र बोलतो की हे माझा आवाज आहे, कारण मी कितीही फ्रेज चांगली केली तरी ह्यांच्या आवाजात जेव्हा ती झळाळी घेते स्टुडिओमध्ये तेव्हा जो मला आनंद होतो ना, तो त्याचं मी वर्णन शब्दात नाही करू शकत एवढं चांगलं. निलेश बद्दल अगदी थोडक्यात, कारण वेळ कमी आहे बोलायचं, तर मला खरं तर तो माझ्या वयाने लहान आहे पण तरीसुद्धा मी त्याला गुरुस्थानी मानते. म्हणजे अजून म्हणजे त्याच्याकडून एक म्हणतात ना की आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही शिकून जातो, त्याचा प्रत्येक रेकॉर्डिंग सेशन हा माझ्यासाठी एक रियाजाचा भाग असतो आणि खूप खूप काही शिकून जातो तो. आणि म्हणजे मितवामध्ये मी गायली आहे, तर मग ते त्याच्यात एक फ्रेज होती ना, मित्र तत्वज्ञ आणि वाटाड्या मितवा, हा आमचा सगळ्यांचा हा आमचा सगळ्यांचा मितवा आहे. आणि एक थँक्यू. आणि मी खूप संगीतकारांबरोबर गायले आहे, काम केलं आहे. आणि ना एक कुठलाही आर्टिस्ट स्वतःच्या क्रिएशनच्या प्रेमात असतो, म्हणजे कुठेतरी असं वाटतं इट्स माय बेबी. निलेशचं तसं नसतं, म्हणजे मी त्याच्याबरोबर काम केलं आहे. म्हणजे एक गाणं मला असं, आय डोंट नो तुला लक्षात आहे की नाही, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडामधलं एक गाणं होतं, त्यांनी आठ कॉम्पोजिशन्स स्वतःच
कॅन्सल केली, स्क्रॅच केली, आणि मला असं प्रत्येक अरे हे छान आहे रे, हे मस्त आहे रे असं प्रत्येक वेळेला मला वाटायचं. आणि नाही 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 ग, ती ती मजा येत नाही आहे मला, नाही वाटत आहे हे हे आपण ऐकूयात अवधूत सरांना. आणि नववं कॉम्पोजिशन त्याला आवडलं स्वतःला, तेव्हा त्यांनी ते अवधूत सरांना ऐकवलं. आणि जाधवी काय कमाल गायली असतो ते. आणि त्याची चिकाटी जे शिकण्याची म्हणजे बोललो मी चित्रपट, हा ऐकवत होते जरा थोडं असं काय, हा ते ऐकवत होतो थोडी सगळ्या असं काय. अरे पीच पट्टी नाही दिली तरी आपण चालेल काय. सोई सोई तू सोई सोई सुबहानी जग की पलकाते, खोए खोए ख्वाब जो दिल को बहकाते. हाँ लुटी लुटी होश लुटी 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 होश दिल बहकी गल बहकी दिल की गलिया रे दिल हरियाए दिल हरियाए ओए ओए दिल हरियाए असं एखादं गाणं म्हणून दाखवण इज नॉट अ जोक. कुठं ऐकत आहेस सावर? ह्या गाण्यासाठी मला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला, दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला. आणि मला हे सांगण्यातला म्हणजे मला असं वाटतं काय काय वेळेला की निलेश तुझीच जे तुझ्यासाठी जी मी गाणी म्हणते त्याच्यासाठीच मला अवॉर्ड्स मिळतात. त्यामुळे माझं असं फार म्हणणं असतं की प्लीज माझ्याकडून गाऊन घ्यायचा. आणि कळसाध्याय जो आपल्याला ऐकायचा आहे त्याच्या आधी निलेश बापरे आता काय बोलू. मला वाटतं बरंच बोलणं जे काय आहे होतं मनातलं किंवा जे योग्य होतं ते आलंय. आता अजून आय डोंट मला आत्ता काही सुचत नाही आहे. तर हां ऑफकोर्स एक खूप मोठी फॉर्मॅलिटी नाही म्हणणार मी, पण तेही जिव्हाळ्याचंच काम आहे की आज अशोक कोठावळे आणि मॅजेस्टिक प्रकाशनचे मी खूप आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं. आणि मी जिथे ज्या गावात जन्मलो त्या पार्ल्यात आज माझं सांगीतिक मनोगत मला व्यक्त करायची संधी तुम्ही दिली. आणि अर्थात लोकमान्य सेवा संघ आणि संघाच्या सगळे पदाधिकारी यांचे खूप खूप आभार, आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही इथे इतक्या गर्दीने आणि इतक्या संख्येत आज इथे ऐकायला आलात. थँक्यू सो मच. आणि अशोकराव कोठाळ्यांचे मलाही आभार मानायचे आहेत. एकतर मला इथे बसायला दिलं म्हणून ते आहेच, कारण काय निलेश बरोबर काय म्हणजे माझ्यापेक्षा काहीतरी एक 20-22 वर्षांनी लहान असेल तो, तर मला निदान 10 वर्षांनी लहान झाल्यासारखं वाटतं ना त्याच्याबरोबर बसताना हे. पण त्याहीपेक्षा सांगतो म्हणजे गुपित तुम्हाला सांगायचं तर की आमचं जेव्हा चाललं होतं तेव्हा मला कोठाळे साहेबांनी असं म्हटलं की आपण 2-3 लोकांची मुलाखत करूया नव्या. तर मी म्हटलं ठीक आहे करूया. नंतर तासाभरानं मी त्यांना म्हटलं की मला असं वाटतं की तुम्ही निलेश त्यातपैकी एक असं म्हणताय तर एकट्या निलेशचं करूया. त्या आणखीन जे एक दोन आहेत ते तितकेच चांगले आहेत पण त्यांचं स्वतंत्र करू, निलेशचं तिघात एक नको करूया. आणि त्याने ते मानलं त्याच्यामुळे आपल्याला फुल प्लेजर आज निलेश ऐकायला मिळाला. आणि ह्या व्यासपीठावरून आपण इतक्या मोठ्या मोठ्या लोकांना
इतकं मनमोकळं बोलताना ऐकलेलं आहे की त्याबद्दल त्या सर्वाबद्दल आजचा हा क्षण उपयोगात आणून मी कोठावळे साहेबांना धन्यवाद देतो. सांदणचा हूल होती कोवळा पावली माप मी ओलांडले दूर गेली भातुकली खेळाचे होते वय अंगणाची होती सय सोवळा मनात माझ्या भरला भाजाशय थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पाहत जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ दे माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा धागा उंच उंच माझा धागा झुले उंच माझा धागा दातुनिया येता मेघ भरे आकाश माये ही व्रताची जपता झाली घरा